भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकारांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले, याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने काळा चहा पीत त्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येतोय. आपण कोल्हापूर प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्यात शहरामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे हे सर्व पत्रकार आहेत, यांच्या वतीने हा निषेध नोंदवण्यात येतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनामध्ये कोल्हापूरची शान असणारं हे कोल्हापुरी चप्पलसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. समजदार को इशारा काफी आहे असं म्हटलं जातं. आपण जाणून घेऊयात की कोल्हापूरकरांच्या या निमित्तानं भावना काय आहेत. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनोडे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, पत्रकारांसंदर्भात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य सुरू झालेली आहे. कारण आम्ही आजपर्यंत पुन्हा पुन्हा तेच बघतोय की ह्यांची भाषा काही सुधरत नाही आहेत. हे स्वतः तर सुधरलेले नाहीच आहेत, पण भाषाच सुधरत नाही त्यांची. पत्रकारांच्या विषयी जाणीवपूर्वक समाजात ती विष कालवण्याचा प्रयत्न करायला लागल्यात, समाजात चुकीचा संदेश पोहोचवायला लागल्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांचे इतके प्रश्न पेंडिंग असताना आमच्यातले पत्रकारांचे ज्येष्ठ सन्मान योजना ज्या पेंडिंग आहेत, आमच्यातले परवाचे एक ज्येष्ठ सहकारी आमचे नुकतेच निधन झालं की ज्यांना साधं सन्मान योजनेचा लाभसुद्धा घेता आला नाही. ही जे आम्हाला सन्मान योजनेचा लाभ देऊ शकत नाही, हे आम्हाला चहा काय देतात. हा चहा आम्ही आमच्या पदरच्या पैशाने पितोय. आमची सगळी इथली स्वाभिमानी पत्रकार आहेत आणि आम्ही अशा ही किती पण त्यांनी समाजात आमच्याविषयी गैरसमज आणि पसरू दे, ती त्यांची लायकी तीच आहे, ती त्या ह्याच्यात राहणार. आम्ही त्यांची काही परवा करत नाही. राज्यातले पत्रकार हे बिस्कुट चहा पत्रकार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात का कसं बघताय विधान? नाही नाही, बावनकुळेंचं जे वक्तव्य आहे ते अतिशय बालिशपणाचं आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखानं अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे त्यांचं खरं तर ते त्यांची दुर्बुद्धी, म्हणजे खरं तर वास्तविक तो माणूसुद्धा असा ह्या लायकीचं नाही की त्यांना त्या पदावर बसवलं आहे. पत्रकारांच्याविषयी वारंवार हे ते पूर्वी त्यांनी वक्तव्य केलं आहे. या घटनेचा कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. आणि कोल्हापूर त्यांचा दौरा आहे, त्या दौऱ्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासमोरच हे कोल्हापूरचं जे आहे म्हणजे अगदी प्रतिष्ठेचं जे आपलं दाखवतो त्यांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार. काय सांगाल, कोल्हापूरचे पत्रकारच नव्हे तर राज्यातल्या पत्रकारांचं खरं तर इथं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला असं वाटतं. चंद्रशेखर बावनकुळेंनी जे वक्तव्य केलेलं आहे पत्रकारांच्या विषयी हे अतिशय दुर्दैवी आहे, निषेधार्थ आहे. आणि पक्षाची जबाबदार व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी ती बसलेली आहेत आणि ज्यावेळी पत्रकारांच्याकडून कुठली चुकीचं असेल ते अवश्य बोलू दे, पण चुकीची कुठली गोष्ट नसताना ते असं बोलतातच कसे, हा या ठिकाणी प्रश्न पडतो. ज्यावेळी प्रसिद्धी पाहिजे असते त्यावेळी ते पत्रकारांना आवर्जून बोलवतात आणि चुकीच्या पद्धतीने असे भाष्य करतात. हे राज्याच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पत्रकारांच्या विषयीने हे निषेधार्थच आहे आणि या घटनेचा आम्ही त्यांच्या वाक्याचाही या ठिकाणी निषेध करतो. पत्रकारांसोबत कॅमेरामनसुद्धा जीवाचं रान करून तो क्षण टिपण्याचा प्रयत्न करत असतात. सिनियर कॅमेरामन कोल्हापुरातले आहेत ज्यांनी अनेक वर्षे या क्षेत्रात काम केलेलं आहे. तुम्ही कसं बघताय विधानाकडं? बावनकुळे हे एक मॅच्युअर भाजपची पर्सनॅलिटी आहे. त्यांनी या गोष्टीचं तारतम्य ठेवावं, आमच्या भावना दुखतील असे त्यांनी वक्तव्य करू नये. आम्ही सगळी मंडळी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आहोत आणि त्यांचा या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. लोकशाहीचा चौथा खंब असलेल्या पत्रकारिताच भाजपचे सगळे पितळ उघडे करत आहे. G20 परिषदेमध्ये सुद्धा पत्रकारांना त्यांनी अलाउड केलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पत्रकारांच्या समोर कधी येत नाहीत आणि पत्रकारच भाजपचे जे काही महिला विधेयक असेल त्या ठिकाणी सुद्धा आरक्षणाशिवाय महिला विधेयक सादर केलेलं आहे ते कशा पद्धतीने चुकीचं आहे हे पत्रकारांनीच आत्तापर्यंत समाजासमोर आणलेलं आहे. त्याच्यामुळे पत्रकारांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा डोळा असतो आणि म्हणूनच ते चहा पाणी पाजा असं टीका करत असतात. मात्र तुम्ही कितीही टीका केल्या तरी भाजपचं जे काही चुकीचं धोरण आहे ते पत्रकार उघड केल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. बावनकुळेंचं जे स्टेटमेंट होतं की चहा बिस्कुटवाले हे पत्रकार आहेत का असा प्रश्न या निमित्तानं येतो आणि पत्रकारांच्या राज्यातल्या पत्रकारांच्या या निमित्त भावना दुखवलेल्या आहेत. त्यामुळं कोल्हापूरमध्ये बावनकुळेंचा खरं तर दौरा आहे, या दौऱ्यावेळी हा जो सन्मान आहे हा सन्मान त्यांना जरूर देण्यात येईल असं कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं ठरवण्यात आलेलं आहे. कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम टी व्ही, कोल्हापूर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.